तर टिटवाळ्यातला फळेगाव असेल, रायता असेल, यासह 10 गावांना जोडणारा काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला असतानाही नागरिकांची पुलावरून जीव धोक्यात घालून ये जा सुरूच आहे. सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडल्यानं काळू नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि पाणी पुलावरून वाहू लागले. मात्र असं असलं तरीसुद्धा अनेक जण जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत. प्रवाशांनी अशा प्रकारे जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे.